नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे आयोजित ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय मराठी, पहिली आणि दुसरी वेलांटी। या पाठाची अध्ययन निष्पत्ती आहे या प्रमाणे। माझा परिचय। ही आहे पहिली वेलांटी। अक्षराच्या या बाजूला उभी रेघ मारून अशी वरून पहिली वेलांटी द्यायची। जसं की बघा, आता मी हे क अक्षर काढलेलं आहे। आता अक्षराच्या या बाजूला मी अशी उभी रेष देते आणि वरून अशी वेलांटी दिली की झाली पहिली वेलांटी, म्हणजे क ला पहिली वेलांटी की असं म्हणायचं। तसंच आता हे आहे म अक्षर। आता म अक्षरालाही आपण काय करूया, या बाजूने अशी उभी रेघ ओढायची आणि वरून वेलांटी द्यायची। काय होईल बरं मग? म ला पहिली वेलांटी मी असं। आता पुढचं अक्षर ल। आता ल या अक्षराला या बाजूने उभी रेघ आणि वरून अशा प्रकारे वेलांटी द्यायची। ल ला पहिली वेलांटी ली असं म्हणायचं। आता हे आहे घ अक्षर। घ अक्षराला या बाजूने रेघ ओढूया आणि अशा प्रकारे वरून वेलांटी देऊया, म्हणजे काय होईल? घ ला पहिली वेलांटी घी। आता पहिल्या वेलांटीचे शब्द पाहूया। रिमा, किलबिल, रिकामा। ही आहे दुसरी वेलांटी। अक्षराच्या इकडच्या बाजूने अशी उभी रेष मारून वरून अशी वेलांटी द्यायची। लक्षात ठेवा हां। बघा, मला दुसरी वेलांटी मी असा दीर्घ उच्चार करायचा। आता मी हे एक अक्षर काढते क। आता क अक्षरालाही आपण इकडच्या बाजूने वेलांटी द्यायची। पहिली वेलांटी इकडच्या साईडने दिली होती, आता दुसरी वेलांटी ह्या बाजूने द्यायची। हां, आता वरून अशी वेलांटी दिली की झाली की असा उच्चार करायचा। आता दुसरं अक्षर पाहू। हे आहे ल अक्षर। ल अक्षराला अशी या बाजूने उभी रेष ओढायची आणि वरून अशी वेलांटी द्यायची। ल ला दुसरी वेलांटी ली असा उच्चार करा। आता हे आहे घ अक्षर। घ अक्षराच्या या बाजूने अशी वरून वेलांटी दिली की घ ला दुसरी वेलांटी घी असं म्हणायचं। हे आहे र अक्षर। र अक्षराला अशी उभी रेघ द्यायची या बाजूने आणि वरून अशी वेलांटी द्यायची। र ला दुसरी वेलांटी री। आणि आता हे अक्षर आहे ब। आता ब अक्षरालाही तसेच करूया। उभी रेष आणि वरून अशी वेलांटी। ब ला दुसरी वेलांटी बी। दुसऱ्या वेलांटीचे शब्द पाहू। मामी, काकी, लीला, घरी, आली। समजली ना बालमित्रांनो वेलांटी? आता वेलांटीचे शब्द वाचा आणि लिहा। धन्यवाद।